शंभर राजकारणातले लोक आहेत, बघितल्यानंतर आपल्या शाळेतले दिवस, प्राथमिक दिवस आठवतात, हायस्कूलमध्ये दिवस आठवतात, कॉलेजमध्ये दिवस आठवतात, आणि हे वातावरण देशाकरता फार पूरक आहे. देशातली अतिशय पुढची पिढी सामर्थ्यवान बनेल याचंही लक्ष. नरेंद्र मोदी द्वारा साल 2018 से छात्रों के परीक्षा के पूर्व उनके मन से परीक्षा का भय दूर करने हेतु परीक्षा पे चर्चा ये उपक्रम शुरू किया गया. इस साल उनके माध्यम से 27 जनवरी को छात्रों के साथ परीक्षा पे चर्चा के माध्यम से संवाद साधा जाएगा. इसी तर्ज पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले द्वारा सभी भाजपा विधायकों को परीक्षा पे चर्चा के तहत चित्रकला स्पर्धा आयोजित करने के आदेश दिए गए थे. इन्हीं आदेशों के अनुसार अरोली मतदार संघ के विधायक गणेश नाइक के माध्यम से एवं श्री गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा भव्य चित्रकला स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें तकरीबन 10,000 छात्र शामिल हुए थे. राफा नाइक विद्यालय में आयोजित चित्रकला स्पर्धा को स्वयं पूर्व सांसद संजीव नाइक एवं अरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने भेंट दी थी. परीक्षा का पारितोषिक वितरण समारोह वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में संपन्न हुआ, जहां प्रमुख अतिथि के रूप में विधायक गणेश नाइक, भाजपा के महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस विक्रांत पाटिल आदि के साथ पूर्व सांसद डॉ. संजीव नाइक, अरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक के साथ पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के साथ पूर्व नगर सेवक, नगर सेविका एवं कार्यकर्ता मौजूद थे. चित्रकला स्पर्धा में बच्चों को G20, आजादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राइक, कोरोना वैक्सीनेशन में भारत पहले नंबर पर जैसे 10 अलग अलग टॉपिक्स दिए गए थे. इस स्पर्धा में प्रथम विजेता को 11,111 रुपए एवं स्मृति चिन्ह तथा प्रमाण पत्र देकर नवाजा गया. द्वितीय क्रमांक के विजेता को 7,777 रुपए स्मृति चिन्ह एवं प्रमाण पत्र, तो वही तृतीय क्रमांक के विजेता को 5,555 रुपए एवं प्रमाण पत्र देकर नवाजा गया. साथ ही उत्कृष्ट 10 एवं 25 छात्रों को उत्तेजनार्थ इनाम दिए गए. ऐसे कुल 38 विजेताओं को मंच पर सम्मानित किया गया. पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि स्पर्धा के माध्यम से भविष्य में भारत कितना सामर्थ्यवान होगा, इसका चित्र दिखाई दिया. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाला जगामध्ये सामर्थ्यवान बनवण्याचा जो एक उद्दिष्ट मनासमोर ठेवलेला आहे, आणि सामर्थ्यवान बनताना जगाला मदतगार होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. ती भावना लहान मुलांपासून म्हणजे विद्यार्थी, तरुण वर्ग, प्रौढ आणि ज्येष्ठ या सगळ्यांमध्ये ती सामावली पाहिजे, याच्या अनुषंगानं प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तिचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या चित्रांच्या माध्यमातून संस्कृतीचा आविष्कार, स्वातंत्र्याचा आविष्कार,
देशाच्या एकात्मकतेचा आविष्कार, देशाच्या प्रगतीचा आविष्कार या विविध विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र काढलेले आहेत। नवी मुंबईमध्ये साधारणपणे 10,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा कार्यक्रम सर्व राज्यातील 288 मतदारसंघामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम दिलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, राबवण्यात आला, यशस्वी झाला। देशाच्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा या प्रकारची चित्रकला स्पर्धा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये कोट्यावधी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। आणि एकूणच या ठिकाणी ज्यांच्यावर ह्या सगळ्या परीक्षा कशा झाल्या याची जी पाहणी करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते भारतीय जनता पक्षाचे पॅरेंट बॉडीचे जनरल सेक्रेटरी विक्रम पाटील आज ह्या कार्यक्रमाला हजर राहिले। त्यांनी सुद्धा इकडच्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघितला, भविष्यकाळाचा भारत किती सामर्थ्यवान होणार आहे त्याचे चित्र आपल्याला थोडक्यात दिसले। आगे उन्होंने ये भी कहा कि आज के समय में सभी स्कूलों का माहौल बच्चों के लिए पूरक है एवं आज के बच्चे कल का भविष्य है। समोर राजकारणातले लोक नाहीत, बघितल्यानंतर आपले शाळेतले दिवस, प्राथमिक शाळेतले दिवस आठवतात, हायस्कूल मध्ये दिवस आठवतात, कॉलेज मध्ये दिवस आठवतात आणि हे वातावरण देशाकरता फार पूरक आहे। देशातली अतिशय पुढची पिढी सामर्थ्यवान बनेल याचे लक्षण आहे। भाजपा के महाराष्ट्र सरचिटनीस विक्रांत पाटील ने कहा कि विधायक गणेश नाईक के माध्यम से आयोजित चित्रकला स्पर्धा को बच्चों का भारी मात्रा में प्रतिसाद मिला है। उन्होंने ये भी कहा कि परीक्षा पे चर्चा के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बच्चों को तनाव मुक्त माहौल देना चाहते हैं। संपूर्ण देशभरामध्ये परीक्षा पे चर्चेचे हे कार्यक्रम सुरू आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा ह्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे। मला खात्रीनं सांगावं असं वाटतं की देशभरातल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नंबर 1 स्थितीत आज आहे, त्याच्यामध्ये खूप चांगलं पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे। आणि आज नवी मुंबईमध्ये श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम साकारला गेला, 10,000 जास्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी करून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही चैतन्य होतं, एक उत्साह उत्स्फूर्तता होती, ती खरंच मनाला आनंद देणारी होती। पंतप्रधान थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, 27 तारखेला तो कार्यक्रम आहे आणि एका रिलॅक्स वातावरणामध्ये परीक्षांचं हे सगळं गणित पार पडावं, परीक्षा त्या ठिकाणी पार तर पडाव्या पण दडपणमुक्त भयमुक्त वातावरणात पडाव्या या भावनेनं प्रधानमंत्र्यांनी केलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांमध्ये वावरल्यावरती यशस्वी झालेला दिसतो। त्यांच्या कल्पनाशक्तीला खरं तर सलाम केला पाहिजे। त्यांनी काढलेली चित्रं आम्ही बघितली, जे काही विषय दिले होते तर आपण विचार करू शकत नाही अशा विचारापलीकडची चित्रं, त्यांचा दृष्टिकोन हा त्या चित्रांच्या माध्यमातून आम्हाला दिसला। त्यामुळे आपलं टॅलेंट किती मोठं आहे आणि हे भवितव्य खरंच भारताचं भवितव्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, मला याची खात्री या सगळ्या उपक्रमावरनं झाली आणि प्रधानमंत्र्यांचं विजनसुद्धा ह्यातनं समजलं। जेव्हा कार्यक्रम आम्हाला आला तेव्हा कदाचित त्याचं गांभीर्य तेवढं समजलं नव्हतं, पण जेव्हा विद्यार्थ्यांनी ती चित्रं काढली तेव्हा त्यांनी ते समजून घेतलं, ते चित्राच्या माध्यमातून आम्हाला समजलं की खरंच प्रधानमंत्र्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज दडपणयुक्त वातावरण, दडपणमुक्त वातावरण त्या ठिकाणी तयार केलं। राफनाईक विद्यालय के पूर्व शिक्षक नरेंद्र महात्रे ने इस दौरान कहा कि शिक्षण को मध्य स्थान पर रखकर बच्चों में आत्मविश्वास निर्माण करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा ये उपक्रम शुरू किया गया एवं इसी तर्ज पर नवी मुंबई में विधायक गणेश नाईक के नेतृत्व में आयोजित चित्रकला स्पर्धा को अच्छा प्रतिसाद मिला। खरं म्हणजे शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याच्याकडे असणारे जे उपजत गुण आहेत त्याला कुठेतरी स्टेज मिळालं पाहिजे या उद्देशानं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्याकडे असणारे जे उपजत गुण आहेत त्यांना कुठेतरी एक दिशा मिळावी या उद्देशानं विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा का आयोजित केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही जे विषय होते अतिशय उत्तम असे विषय होते आणि या वास्तववादी जीवनामध्ये आपला जे मनामध्ये असलेले जे विचार आहेत ते विचार चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर कसे उमटले जातील
या उद्देशाने ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। मला असं वाटतं आमचे गणेशजी नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आमदार संदीपजी नाईक साहेब त्याचबरोबर माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांनी ही यांच्या माध्यमातून ही नव्या मुंबईमध्ये ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं नवी मुंबईतल्या सर्वच शाळांनी भाग घेतलेला आहे। 12 ते 13 हजार विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ती स्पर्धा यशस्वी झाली। आज हा बक्षीस समारंभ आहे, मुलांना अतिशय चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळालेली आहे, फोटो सेशन झालं आणि मुलांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे। इस परीक्षा में प्रथम 3 क्रमांक हासिल करने वाले छात्रों ने भी इस परीक्षा में हिस्सा लेने का अपना अनुभव बया किया। परीक्षा पे चर्चा या जो चित्रकले स्पर्धेमध्ये जे टॉपिक दिले होते ते सगळे खूप छान होते आणि त्याच्यामधून निवडता येत नव्हतं की टॉपिक कुठला घ्यायचा, पण मी त्याच्यामधून बेटी बचाओ बेटी पढाओ हा टॉपिक घेतला आणि त्याच्यावर मला जे सुचेल ते मी चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला। खूप आनंद होतो आहे कारण की गणेश नायकांच साहेबांच्या हस्ते मला प्रथम पारितोषिक भेटतो आहे, सो मी खूप हॅप्पी आहे। आनंद तर खूप भेटला, असं लई परीक्षा केल्यात पण हा वाला परीक्षामध्ये जरा वेगळंच वाटलं आणि टॉपिक असे 10 होते पण त्यातला एक वेगळा निवडायचा होता, म्हणून बाकी सगळेजण घेत होते पण सर्जिकल स्ट्राईक आहे की तो कोणच घेत नव्हता म्हणून मी तो वाला निवडला। खूप छान वाटलं परीक्षेमध्ये सहभागी होऊन, टॉपिक्स पण खूप छान छान होते, पण मी त्यातला बेटी बचाव बेटी पढाओ निवडला कारण माझ्या म्हणजे सगळ्या मुलींबद्दल मला दाखवायचं होतं की आपली स्वप्न किती मोठी असतं आणि त्यांना कसं पुढे जाऊ दिलं पाहिजे हे माझं मत होतं। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।